आपल्या सरकारला आता आपलं ट्रिपल इंजिन सरकार झालेलं आहे आणि आता ज्यांच्या येण्यामुळं या सरकारची गती अधिक वाढलेली आहे। साहेब आपल्याला या वर्षी नगर जिल्ह्यामध्ये 5 पट लोकांनी विमा उतरवला, म्हणजे 2 लाख लोकांची संख्या होती गेल्या वर्षी, यावर्षी 11 लाख शेतकरी विमा उतरवला, हा जिल्ह्याच्या दृष्टीने एक उच्चांक झालेला आहे। मी तमाम आमच्या बंधू भगिनींना सांगू इच्छितो की आता जबाबदारी शासनाची वाढलेली आहे, यानंतर प्रत्येक तालुक्यात जाऊन प्रत्येक तालुक्यामध्ये 3-4 कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट लोकांपर्यंत जाण्याचा आपण कार्यक्रम सुरूच ठेवणार आहोत, हा बंद करणार नाही। बोला, भारत माता की, आवाज आला पाहिजे, भारत माता की, वंदे वंदे। आज शासन आपल्या दारी अतिशय महत्वाकांक्षी अशा राज्य सरकारच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपकजी केसरकर, आपल्या विभागाचे खासदार माननीय सदाशिवराव लोखंडे, दक्षिण विभागाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी मंत्री विद्यमान आमदार माननीय राम शिंदे साहेब, माजी मंत्री ज्येष्ठ नेते माननीय बबनराव दादा पाचपुते, माननीय आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे, आमदार आशुतोषजी काळे, आमदार किरणजी लहामटे, आमदार श्री सत्यजीत तांबे, माजी मंत्री आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माननीय शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार सौस्नेहताई कोले, माजी आमदार सन्माननीय बाळासाहेब मुरकुटे, माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक माननीय आमदार अण्णासाहेब मस्के पाटील, त्याचप्रमाणे आपले विभागाचे विभागीय आयुक्त माननीय गमेश साहेब, नाशिक विभागाचे आयजी माननीय व्ही जी शेखर साहेब, आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी माननीय सिद्धारामजी सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आशिषजी येरेकर, महानंदा दूध संस्थेचे अध्यक्ष राजेजी परजणे, माजी आमदार वैभवरावजी पिसड, व्यासपीठावर सर्व सरकारी सर्व आलेले निमंत्रित सर्व अधिकारी, आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय राकेशजी ओला आणि सर्व जिल्ह्यातून आलेले सर्व माझे लाभार्थी शेतकरी, समाजातील प्रत्येक उपस्थित असणारा सर्व घटक, बंधू भगिनी आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो, या शासन आपल्या दारी अतिशय ऐतिहासिक सोहळ्याकरता आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपलं निमंत्रण स्वीकारलं आणि खरं ज्यांच्या संकल्पनेतून हा शासन आपल्या दारी उपक्रम सुरू झाला राज्यभरामध्ये, ते आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी आपल्या तमाम जिल्ह्याच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। या उपक्रमामध्ये 1 वर्ष आपल्या शासनाला झालंय आणि या संपूर्ण राज्य सरकारची धुरा समर्थपणे ज्यांच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड सुरू आहे, ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आपल्या सरकारला आता आपलं
ट्रिपल इंजिन सरकार झालेलं आहे आणि आता ज्यांच्या येण्यामुळं या सरकारची गती अधिक वाढलेली आहे. गतिमान सरकार म्हणून अगोदरच आपलं सरकार काम करत होतं. आता सरकारची पहिल्यापेक्षा जास्त गती आता सरकारची आपल्या राज्याच्या कल्याणाच्या कल्याणासाठी या ठिकाणी वाढलेली आहे. ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार ते सुद्धा आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. तमाम जिल्ह्याचे सर्व शालेय शिक्षण मंत्री केसरकर साहेब आलेत. सन्मान्य खासदार महोदय आहेत, आमदार महोदय आहेत, माजी आमदार महोदय आहेत, सगळ्यांचंच आज या कार्यक्रमाला आपण सर्व आलात. आणि आपण सर्व समोर बसलेली माता भगिनी ज्या आहेत आपण सरकारचे पाहुणे म्हणून या ठिकाणी आलेले आहात. तुमचं सुद्धा मनापासून मी सगळ्यांचं स्वागत करतो. आज हा कार्यक्रम होत असताना मी फार वेळ घेणार नाही, फक्त आपलं सर्वांचं स्वागत करावं. जिल्ह्याच्या प्रशासनाकडून जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, सगळ्या जिल्ह्याच्या सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्तम काम केलंय आणि त्याचं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपस्थितांना मला सांगितलं पाहिजे की समोर बसलेला जो जनता जो जनसागर आहे आमच्या सगळ्या जिल्हा प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नाचा परिणाम आहे. ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा जिल्ह्याच्या प्रशासनाला सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो. खरं हा कार्यक्रम होत असताना अगोदर याची कल्पना माननीय जिल्हाधिकारी दिली, आपल्या भाषणातून या संदर्भात आपण सांगणार आहात. आज जिल्ह्यामध्ये हे सरकार आपलं आल्याच्या नंतर गतिमान पद्धतीने वेगवेगळ्या योजनेचे काम सुरू आहे. वेगवेगळ्या योजनांना गती देण्याचा आपण प्रयत्न करतोय. या जिल्हा खरं म्हणजे ऐतिहासिक आध्यात्मिक आणि सामाजिक आणि सहकाराच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. जिल्ह्याला मोठा वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा टिकवण्याचं काम या वेगवेगळ्या आंदोलनात काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. आज हा कार्यक्रम होत असताना मी फक्त दोन तीन गोष्टी आपल्यासमोर मांडणार आहे. खरं म्हणजे आज दुष्काळाचा सावट आहे आणि त्यामुळे तातडीनं वेगवेगळ्या उपाययोजनेतून सरकारच्या माध्यमातून आपल्याला काही ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. प्रामुख्यानं जनावरांचा चारा उद्याच्या काळाच्या दृष्टीने फार महत्वाची बाब होणार आहे. मी आपल्याला विनंती करणार आहे की शासनाच्या मार्फत बियाणे वाटप करणं अन्य चारा उत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे त्यांना चारा उत्पादनाचं काम करू द्यावं आणि एक ठराविक रकमेमध्ये शासनानं जो चारा विकत घ्यावा म्हणजे मुबलक चारा आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना आणि पशुधनाला उपलब्ध होईल अशी माझी अपेक्षा आहे. कारण आपण ज्यांना पाणी नाही त्यांना बियाणे वाटतो आपण आणि ते बियाणे तर पुढे काय होतं आपल्याला माहित आहे. आणि त्यामुळे चारा उत्पादनाकरता शेतकऱ्यांना मोकळीक द्या, बियाणं आपण मोफत देऊ आणि जो चारा निर्माण होईल तो ठराविक भावना आपण परत विकत घेऊ. म्हणजे जिल्हाभरामध्ये आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांना चारा नाही आहे त्यांना चारा उपलब्ध करून देता येईल अशा प्रकारचं धोरण घेण्याची आवश्यकता आहे. आपण तर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अर्थसंकल्प मांडताना 1 रुपयामध्ये पीक विमा दिला, देशातलं पहिलं राज्य आपलं आहे. आणि आज मला सांगितलं पाहिजे साहेब आपल्याला यावर्षी नगर जिल्ह्यामध्ये 5 पट लोकांनी विमा उतरवला. 2 लाख लोकांची संख्या होती गेल्या वर्षी, यावर्षी 11 लाख शेतकऱ्यांनी विमा उतरवला. हा जिल्ह्याच्या दृष्टीने एक उच्चांक झालेला आहे आणि त्यामुळे लोकांचा शासनाच्या प्रत्येक योजनेवरचा विश्वास वाढत चाललेला आहे त्याचा एक प्रतीक आहे. आणि म्हणून या पीक विम्यातून माध्यमातून दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना मोठी मदत होईल. चारा उत्पादनातून आपल्याला त्यानिमित्तानं काही मदत करता आली तर त्या दृष्टीने अन्य उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील. लंपी आजार जिल्ह्यामध्ये पुन्हा वाढतोय. गेल्या वेळी ज्या भागात लंपी नव्हतं त्या ठिकाणी आता लंपीचा प्रादुर्भाव होतोय. अधिकारी आमचे काम करतायत. राज्यभरामध्ये भारत सरकारची आपण टीम बोलावली पण पुन्हा एकदा या सगळ्या लंपी आजाराकरता जी काही मदत लागेल, गेल्या वर्षी आपण साहेब आपल्या पुढाकारानं आपण 100 कोटी रुपये आपल्या पशुधन ज्यांचं दगावलं त्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण 100 कोटी रुपयाची मदत आपण दिलेली आहे आणि मदत पुढे चालू आपण ठेवणार आहोत. पण जी जी काही भविष्यकाळात आमच्या लंपी आजाराच्या या सगळ्या प्रयत्नाला जी काही मदत लागेल ती आपण करताच आहात. परंतु तमाम शेतकरी बांधवांना मी आश्वासित करू इच्छितो की सरकार या लंपी आजाराकरता
अग्रभागानं पुढे येऊन या कामाला त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम आपण करतोय. आज या निमित्तानं मला आपलं एवढंच सांगायचं आहे की राज्य सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्यामध्ये नगर जिल्ह्याचा नेहमी पुढाकार राहिलेला आहे. हर घर जल योजना असेल, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची जी संकल्पना आहे, जो मंत्र त्यांनी आपल्याला दिलेला आहे, सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास, तर आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या मंत्रावर आधारित या जिल्ह्याच्या सगळ्या घाण्यांवर आज आपण विकास करतोय. मुख्यमंत्री रोजगार योजनेचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर त्या कार्यक्रमात सुद्धा नगर जिल्हा सगळ्यात आघाडीवर आहे. हर घर जल पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा विचार केला साहेब, त्याच्यामध्ये नगर जिल्हा अव्वल क्रमांकावर आहे आणि त्यामुळे सगळ्या सामान्य जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यास पात्र राहील अशा पद्धतीचं काम आमच्या सगळ्या राज्याच्या स्तर आमच्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. मी अधिक वेळ घेत नाही, खरं म्हणजे या कार्यक्रमाला आपण येणं महत्वाचं होतं. लाभार्थी आलेले आहेत, हा कार्यक्रम संपला म्हणजे शासन आपला दारी उपक्रम संपलेला नाही आहे. मी तमाम आमच्या बंधू भगिनींना सांगू इच्छितो की आता जबाबदारी शासनाची वाढलेली आहे, यानंतर प्रत्येक तालुक्यात जाऊन प्रत्येक तालुक्यामध्ये 3-4 कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट लोकांपर्यंत जाण्याचा आपण कार्यक्रम सुरूच ठेवणार आहोत, हा बंद करणार नाही अशा प्रकारची मी आपल्याला या ठिकाणी खात्री देतो. आपण तितक्या लांबून आलात, थोडी गैरसोय झाली असेल आपल्याला काही एसट्यांमध्ये लांबून यायची काही, तरी आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आपली चांगली सोय ठेवली असेल, आपल्या काही गैरसोय झाली असेल तर त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. पुढच्या कार्यक्रमात ती दुरुस्ती करू. परत जाताना मात्र चिंता करू नका, सगळ्यांची जेवणाची सोय केलेली आहे, त्यामुळे गाडीत आरामशीर बसा. एसटीमध्ये ज्या गाडीत आला त्याच गाडीत जा, नाहीतर पाथर्डीहून आला आपण श्रीगोंद्याला निघून जातो असं व्हायला नको. म्हणून आपल्यावर जी माणसं आलेली आहेत त्यांना घेऊन आणि त्या ठिकाणी आपण त्या गाडीत बसा, आरामशीर जाताना जेवण करा गाडीमध्ये. सरकार राज्य सरकारने परिपूर्ण या सगळ्याच बाबतीमध्ये आपली काळजी घेतलेली आहे. आणि शेवटचा मुद्दा की जाताना तुम्हाला प्रत्येकाला एक जांभळाचा रोप देणार आहे आपण, जांभळाचा झाडाचा रोप, ते फक्त घरी जाऊन व्यवस्थित लावा, किंवा जर आम्ही येऊ पाहिला जांभळाचं झाड कसं आलंय कुठपर्यंत आलंय, तर ते सगळ्या जांभळाचं झाड सांभाळून ठेवा. ते भेट म्हणून सरकारच्या वतीने आपल्याला दिलेलं आहे, आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये लावा घरापुढे लावा अशा प्रकारची विनंती करतो. पुन्हा एकदा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांना दोघांचंही आणि आपल्या सर्वांचं आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महा